प्रभाग क्रमांक 14 कच्या पोटनिवडणुकीसाठी वसीम उर्फ मुरकी सालार यांनी वातावरण निर्मिती करत शनिवारी पदयात्रा काढली. प्रभाग क्रमांक 14 क साठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांनी चांगली मोर्चे बांधणी यासाठी केली आहे. राजकीय पक्षांसहित अपक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रभाग 14 क मधून वसीम उर्फ मुकरी सालार हे युवा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. शनिवारी युवक वर्गाला सोबत घेऊन त्यांनी मतदारसंघातून पदयात्रा काढीत वातावरण निर्मिती केली. प्रभागातील 12 इमाम चौक, किडवाई चौक, पेंटर चौक, कल्याण टॉवर, जिल्हा परिषद, विजापूरबेस आदी परिसरातून निघालेल्या या पदयात्रेत युवा वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता. आपला सामाजिक कार्यात कायमच पुढाकार असतो. नागरिकांशी बांधिलकीच्या जोरावर आपण अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक 14 क मधून निवडणूक लढवणार असून मतदारांनी आपल्याला संधी द्यावी असं आवाहन वसीम उर्फ मुकरी सालार यांनी केलं. सालार प्रभाग क्रमांक 14 का उमेदवार बोलकर जाहीर करता हूँ और अपक्ष ठहर रहा हूँ कि आज तक सब लोगों को आप चांस दिए. मैं यंग पीढ़ी के लिए और लोगों के लिए अच्छा काम करना चाहता हूँ. लोगों के गरीबों के आड़े अड़चन में जाना चाहता हूँ. तो सालार कंपनी हर सबको मौका दी तो सबसे वार्ड प्रभाग क्रमांक 14 के लोगों से, हिंदू मुस्लिम सभी लोगों से गुजारिश है कि एक बार मुझे चांस दीजिए. शिकायत का मौका नहीं दूंगा और अपक्ष बोलकर मैं प्रभाग क्रमांक 14 से खड़ा हो रहा हूं और मेरे को रैली का परमिशन साढ़े प्रभाग 14 क साठी राजकीय वातावरण हळूहळू तापायला सुरुवात झाली असून इच्छुकांची संख्या पाहता इथे बहुरंगी लढतीची शक्यता दिसून येते आहे.